नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या डेली तसेच पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। आज आपण पूर्ण पुढच्या वीकचा आढावा घेऊया, तसेच सोमवारी काय करायचं ते पण पाहूया, आज काय झालं ते पण पाहूया। व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होऊ शकतो, परंतु सगळा व्हिडिओ पहा, कारण खूप सारं इंटरेस्टिंग गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे। काल आपण चर्चा केली होती की मार्केट मेक अँड ब्रेक लेवलला पाहिलं असेल तर मार्केटने काय केलेलं आहे की अजूनही त्या लेवलला सस्टेन केलेलं आहे। आज कुठलीही अपेक्षित मोठी मुवमेंट नाही आहे, म्हणजे ब्रेकआउट पण नाही आहे आणि डाऊनसाईडला ब्रेकडाऊन पण नाही दिलेला। मग आता उद्या काय करायचं, कदाचित पुढचा आठवडा एक चांगली दिशादर्शक राहू शकतो का, हे आपण आज पाहणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला जर वाटत असेल की रोज एक चांगले प्रॉपर लेवलचे ट्रेड हवेत आमच्याकडून, तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन आम्हाला तुम्ही जॉईन करा, जिथे तुम्हाला फ्रीमध्ये हा चॅनल आहे शंभुराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी नावाने, टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आता मित्रांनो, इथं टॉपिकवर येतो निफ्टीपाशी। निफ्टीचं जर आपण अॅनालिसिस करायला गेलो तर मागच्या वीकमध्ये आपण बोललो होतो की पुढच्या आठवड्यात पण मार्केटमध्ये नॉर्मल सेलिंग प्रेशर राहील, 19200 पर्यंत मार्केट खालच्या लेवलला येऊ शकतं, हे आपलं मागच्या वीकचं अॅनालिसिस होतं। तुम्ही जर पाहिलं असेल तर 19310 आजचं क्लोजिंग आहे, परंतु मार्केट 19210 लेवलला नॉर्मल टच करून वर गेले। मागच्या शुक्रवारचा व्हिडिओ पाहिला तर कळेल की बाबा मी खरंच सांगितलं होतं का नाही, ओके, असं काही जणांना वाटेल, कारण बरेच जण आम्हाला म्हणत होते की नाही इथून मार्केट बाउन्सबॅक घेईल, बाउन्सबॅक अपेक्षित आहे, 19200 ब्रेक नाही करत तोपर्यंत एक छोटा बाउन्सबॅक अपेक्षित आहे, परंतु 19200 खाली फ्री फॉल असेल मार्केटमध्ये, ओके, जोरदार दिशा डाऊनसाईडची दाखवेल, कदाचित तो खाली जाण्याआधी ह्या वीकमध्ये छोटा एक रफ अपसाईडला रॅली द्यायचा प्रयत्न करेल, किंवा पुन्हा अशीच एखादी डोजी पण बनवेल। म्हणजे काय, ज्यांनाही डाऊनसाईडला बसायचंय 19200 खाली मोठ्या पोझिशन उभ्या करू शकतो आपण, आणि 19400 वर तो पुन्हा अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करेल 19600 पर्यंत, ओके, दोन्ही कंडिशन्स आहे त्याच्यामध्ये। कारण नॉर्मली हा तिसरा चौथा आठवडा आहे की आपला अॅनालिसिस होतं मागच्या वीकमध्ये की खाली जाईल, त्याप्रमाणे गेलाय, परंतु आत्ता आपल्याला वाटतंय की थोडं रेंज बाउंड राहून अप जायचा प्रयत्न करेल, आणि जर 200 ब्रेक केला तर ह्या वीकमध्ये 400 पॉईंटची कमीत कमी रॅली निफ्टीत भेटेल। मग सोमवारी काय करणार आहे तुम्ही ते पण दाखवतो। सोमवारच्या लेवल्स आपण पाहायला गेलो तर 19260 हा तुमच्यासाठी एंट्री पॉईंट असेल पुट एंट्री, पुट साईडला किंवा डाऊन साईडला। जर तुम्ही फ्युचर सेल करणार असाल तर 19260 खाली स्पॉट गेल्यावर फ्युचरमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील आणि पुट साईडला ऑप्शनमध्ये। आता कॉलवाले म्हणतील आम्ही काय करू, तुम्ही काय करा, 19390 वर लक्ष ठेवा, तिथे तुम्हाला चांगल्या पोझिशन उभ्या होतील, त्याच्या आधी गडबड करू नका, नाहीतर पैसे घालवू शकता इथे। 19390 वर 19460 हा पहिला क्विक रेजिस्टन्स असेल आणि 19560 ही त्याच्यावरची एक इम्पॉर्टंट लेवल असेल, लक्षात ठेवा। 19260 खाली 19080 पर्यंत मार्केटमध्ये खाली येण्याची कॅपॅसिटी जोरदार, कारण एकाच रेंजमध्ये तो बरेच दिवस झालं थोडा खेळतोय। आता जाऊया बँक निफ्टीकडे, बँक निफ्टीच्या कंडिशन्स काय बनतायत। बँक निफ्टीमध्ये पण अपेक्षेप्रमाणे सेलिंग कॅन्डल बनली, डाऊनफॉल आला, ओके, बाऊन्सबॅक अपेक्षित नव्हतं, आता बाऊन्सबॅक थोडा अपेक्षित आहे आम्हाला, ओके। आम्हाला असं वाटतं की नॉर्मल ह्या लेवलला आपण जर इथे विचार करतोय तर 43600 मार्केटसाठी एक क्विक सपोर्ट झोन असेल। 43600 खाली आपण जोरदार बेरिश होऊया, परंतु 43600 आधी बघा इथे 3 ते 4 कॅन्डल सेलिंग आहेत, कदाचित ह्या वीकमध्ये थोडा अपसाईडला रॅली मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे। 44300 पर्यंत वर जाण्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, आत्ता आहे तोच 43850, ओके, म्हणजे इथून 500 ते 600 पॉईंट। परंतु जर चुकून पण मार्केटने ह्या लेवलला क्रॉस केलं, लक्षात ठेवा लेवल लिहून ठेवा 43600, तर शॉर्ट फॉल येईल मार्केटमध्ये, जोरदार फॉल आपल्याला पाहायला मिळेल, पण त्याच्या आधी या वीकमध्ये थोडं शांत राहा, दिशा दाखवेल मार्केट, कदाचित पहिले काही दिवस थोडा वर जाईल आणि पुन्हा तो खाली येण्याचा प्रयत्न करेल, ओके। म्हणजे ह्या वीकमध्ये दोन्हीकडे चान्सेस आहेत मार्केटला, इथून बाउन्सबॅक पण आणि इथून डाऊनसाईडला पण। मग आता इथे जर आपण पाहूया या कंडिशनला बँक निफ्टीच्या मंडेला काय करायचंय, 43700 खाली तुम्ही पुढचा विचार करा सोमवारच्यासाठी, आणि 43950 वर कॉल साईडचा विचार करा, जिथे तुम्हाला 44230 पर्यंत वर घेऊन जाईल, आणि जर त्याने सपोर्ट लेवल ब्रेक केली 43700 तर 43400 पर्यंत, म्हणजे जवळपास 300 पॉईंट कुठे जाणार नाहीत दोन्ही पण साईडला, जिकडे पण ब्रेक देईल तिकडे, ओके। कारण लक्षात ठेवा हा रेंज बाउंड झोन आहे, इथे थोडं सावध राहा, इथे लोक विनाकारण स्टॉप लॉस खाणार आहेत आणि जाणार आहेत त्यांची स्टॉप लॉस, ओके। आता त्याच्यानंतर जाऊया आपण फिन निफ्टी, फिन निफ्टीमध्ये काय दिसतंय, फिन निफ्टीमध्ये पण सेम परफेक्ट स्ट्रक्चर बनलेले। फिन निफ्टीचा जर विचार करायला गेलं तर पुढच्या वीकसाठी 19440 महत्वाचा सपोर्ट झोन आहे आणि एक बाउन्स बॅक पॉईंट पण, 19440 खाली
पुन्हा जोरदार सेलिंग भेटेल, पण त्या सेलिंगच्या आधी मार्केटला असं वाटतंय आम्हाला की छोटा बाउन्स बॅक पाहिजे आपल्याला, तर मजा येईल आपल्याला पुट साईडला, कारण ऑलरेडी 4 आठवडे सेल झालंय, त्यामुळे ह्या वीकमध्ये अग्रेसिव्ह सेलिंग नाही करायचं आपल्याला. कदाचित पुढचे 2-3 दिवस तो अप दाखवेल आणि जर सपोर्ट ब्रेक केली, कदाचित सोमवारी पण केली, तर आपण डाऊनचा विचार करू, म्हणजे जिकडे दाखवेल तिकडे आपण ओके. परंतु थोडं कॉशियस राहा दोन्ही साईडला. मग लोअर लेवल बघूया मंडेसाठी काय असतील याच्यामध्ये. मंडेसाठी बघा 19,440 तुमच्यासाठी क्विक झोन असेल, त्याच्याखाली तुम्ही पुटमध्ये बसा, जो तुम्हाला 19,320 पर्यंत घेऊन जाऊ शकतो, आणि 19,520 वरतीच कॉलचा किंवा अपसाईडचा किंवा फिन निफ्टी फ्युचर बाईंगचा प्लॅन करा, जो तुम्हाला 19,600 त्याच्यानंतर 19,700 असं स्टेप बाय स्टेप घेऊन जाईल ओके. नॉर्मली रेंज बाउंड झोन खूप मोठा आहे, असते कदम कमी लॉटमध्ये ट्रेड करणं हे सध्याच्या कंडिशनला उचित राहील असं आम्हाला वाटतंय. तर मित्रांनो, अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं अनालिसिस. आणि तुम्हाला पण हे असं अनालिसिस डिटेलमध्ये शिकायचं आहे तर आजच संपर्क साधा 8802890090, कारण 26, 27 आणि 28 ऑगस्ट रोजी आम्ही लोणावळ्यात येतोय लाईव्ह ट्रेडिंग वर्कशॉपसाठी, जिथे असं तुम्हाला मी ट्रिक्स टेक्निक शिकवणार पण आहे आणि लाईव्ह मार्केटमध्ये स्वतः मी ट्रेड करून दाखवील निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये, किंवा बाकीचे काही स्टॉक्स वगैरे सगळं त्याच्यामध्ये येईल, विथ ट्रिक्स टेक्निक्स प्लॅनिंग सगळं तुम्ही त्याच्यामध्ये शिकू शकता. इच्छुकांनी क्विक सीट बुक करा, कारण लिमिटेड लोकस्थिती असतात. याच्यानंतर काही 4 स्टॉक तुम्हाला आम्ही आज देतोय पुढच्या या आठवड्यासाठी, म्हणजे सोमवारच्या ट्रेडिंगसाठी 4 स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करा, प्रॉपर अनालिसिस करून याच्यावर प्लॅन करू शकता. पहिला आहे सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड, याच्यामध्ये 429 क्लोजिंग आहे, 432 वर सीजी पॉवरवर तुम्हाला लक्ष ठेवायचे. 2 नंबरचा स्टॉक्स असेल याच्यामध्ये, त्याचं नाव आहे इमामी लिमिटेड. इमामीमध्ये आम्हाला असं वाटतंय की 528.60 भाव बंद आहे, 532 वर इमामीमध्ये जोरदार बायर्स पुन्हा एकवटू शकतात, 532 वर लक्ष ठेवा. त्याच्यानंतर 3 नंबरचा स्टॉक डाऊन साईडला असेल, याचं नाव आहे SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड. SBI कार्ड हे शॉर्ट नेम आहे त्याचं. 842 भाव बंद आहे, 839 खाली लक्ष ठेवा, 839 खाली याच्यामध्ये जोरदार सेलिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं ओके. ज्याही पॉईंट देतो त्याच्या आधी कुणी गडबड करू नका, जी लेवल दिली आहे त्याच्या खाली ट्रेड ऍक्टिव्ह होतात. त्याच्यानंतर 4 नंबरचा स्टॉक असेल हिरो मोटोकॉर्प लिमिटेड, ऑटो सेक्टरचा आहे, 29,26 आज भाव बंद आहे, याच्यामध्ये 29,24 खाली याच्यावर लक्ष ठेवा, जोरदार सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल. आणि तुम्हाला असे स्टॉक्स विथ प्रॉपर लेवल्स प्रॉपर ट्रिक्स पाहिजे असतील तर ही फ्रीमध्ये तर डिमॅट ओपन करा, आम्हाला जॉईन करा. एंजलच्या थ्रू डिमॅट ओपन केलं तर आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये देणार आहोत. दर वीकला आठवड्याचे चांगले 6 ते 7 इम्पॉर्टंट स्टॉक पण तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि हो, SSD स्ट्रॅटेजी तुम्ही याच्या आधी ऐकली होती, आता SSD स्ट्रॅटेजी बनवल्यावर आम्ही त्याला सांगितलं होतं तुम्हाला 1,000 लाईक करा पुढचा पार्ट घेऊन येणार, आणि आम्ही तुम्हाला जे शब्द देतो ते आम्ही कधीच मोडत नाही. 1,000 लाईक्स तुम्ही केले तर आम्ही त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ आणखीन पुढचा पार्ट बनवलाय SSD स्ट्रॅटेजी, असं कमेंट करा. उद्या आम्ही त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय आणि अवश्य पाहतो. या व्यतिरिक्त आजच्या व्हिडिओचा अभिप्राय न चुकता प्रत्येकाने द्या. थँक्यू.